नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणावरून राज्यात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणात महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. यानंतर आता आणखी एक मोठा खुलासा समोर आलाय. या प्रकरणात पुणे पोलिसांनी GS सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज कंपनीचा तात्कालीन मॅनेजर अश्विन कुमार आणि परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे या दोघांना ताब्यात घेतलंय. या दोन्ही आरोपींवर उमेदवारांचे निकाल बदलणे, प्रश्नपत्रिकेत फेरफार करणे असे आरोप आहेत. या आरोपींनी तब्बल 500 उमेदवारांचे निकाल बदलले. त्यासाठी त्यांनी 5 कोटींचा व्यवहार केला असल्याची शक्यता समोर येते. सैन्य भरती, म्हाडा, TET या परीक्षा झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात मोठं रॅकेट असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वत्रच खळबळ उडाली. अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी ज्या आरोपींना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून मिळाली. दरम्यान या अगोदर तुकाराम सुपे यांच्याकडून सुरुवातीला 90 लाखांचं तर नंतर 2 कोटींचं घबाड पोलिसांनी जप्त केलं होतं. यानंतर आज या प्रकरणात पोलिसांनी आणखी 2 जणांना अटक केली. याबाबतची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.